Hello student, welcome to Maths. Now in today's lecture that is a part 9 of this chapter, was one most important aspect about the two straight lines? बिहेवियर ऑफ लाइन्स रिप्रेझेंटिंग ए पेअर ऑफ लिनियर equations अँड their सोल्युशन म्हणजे दोन लाईन कशा असू शकतात अँड व्हॉट इज द सोल्युशन त्यांना सोल्युशन असतं की नसत हा जो छोटासा कॉन्सेप्ट आहे तो आजच्या लेक्चर मध्ये आपण समजून फॉर गिवन टू लाईन्स इन ए प्लेन जर आपण दोन स्ट्रेट लाईनचा विचार करत असू ओनली वन ऑफ द फॉलिंग थ्री पॉसिबिलिटी कॅन हॅपन दोघांसाठी तीन प्रकारचे संबंध असू शकतात द टू लाइन विल इंटरसेक्ट ऍट वन पॉइंट line intersect in a single point or the two lines will not intersect they intersect kartil kiwa nahi ani jeva manu the meaning is that they are parallel so intersect hot nai. so this is the definition of parallel lines and third possibility is that the two lines will कॉन्सिडेंट याचा अर्थ काय त्या दोन्ही लाईन एकच असतील तर या तीन प्रकारचे संबंध दोन स्ट्रेट लाईनमध्ये असू शकतात आता काही उदाहरणांमधून आपण ते डिस्कस करू आणि त्यांचे जे सोल्युशन्स आहेत या तीन प्रकारच्या लाईन्सचे कसे असतील ते काढण्याचा प्रयत्न करू लेट अस डिस्कस टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन दिस टू इक्वेशन ग्राफिकली वॉट वी डू वे ड्रॉ टू टेबल्स इच टेबल कंटेन फोर पॉइंट ऑलरेडी इन युअर टेक्स्ट दी three order pairs for first line x plus 2y is equal to 4 that is given his straight line kadasati hai teen pair and for second line 3x plus 6y is equal to 2 we have again the three order pairs are given now using this plot the

ते प्लॉट केले त्याच्यातून स्ट्रेट लाईन जाऊ दिली दिस इज द फर्स्ट इक्वेशन आता उरलेले जे तीन पेयर आहे ऑर्डर पेयर आहेत ते सुद्धा प्लॉट केले आणि त्याच्यातून सुद्धा एक लाईन जाऊ दिली काय दिसलं की दोन्ही लाईन एकच आहेत पहिली जी लाईन गेली तिथूनच सेकंड लाईन गेली एकच आहे तर दिस इज द सेकंड लाईन आता बघा या ग्राफला रिलेटेड काही क्वेश्चन आर द ग्राफ ऑफ बोथ द इक्वेशन डिफरंट ऑर सेम ग्राफ म्हणजे त्या लाईन एकच आहेत की वेगळ्या आहेत म्हणजे आन्सर इज सेम आणि याला आपण वेगळ्या शब्दात जरा लिहू द टू लाईन्स विल बी कॉन्सिडंट एकच असणं कॉन्सिडंट आहेत हा त्याचा ज्योमेट्रिकल वर्ड लक्षात ठेवा दुसरा क्वेश्चन आहे व्हॉट आर द सोल्युशन ऑफ टू इक्वेशन्स या मग जर कॉन्सिडंट असतील एकच असतील तर व्हॉट इज द सोल्युशन आता बघा सोल्युशन कशाला म्हणतो आपण द सोल्युशन ऑफ द इक्वेशन आर गिव्हन बाय द कॉमन पॉइंट याच्या आधी आपण सेमटेनियस इक्वेशन सोडवलेले आहे त्याचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपण कॉमन पॉईंट घेतो दॅट इज अ सोल्युशन आता इथं दोन लाईन एकच आहेत याचा अर्थ पहिल्या लाईनचे पॉइंट आणि दुसऱ्या लाईनचे पॉइंट हे कॉमन आहेत म्हणजे प्रत्येक पॉइंट पहिल्या लाईनवरचा आहे आणि दुसऱ्या लाईनवरचा आहे इज द सोल्युशन कारण तो दोन्ही याला कॉमन आहे मग याचा अर्थ पुढं काय घेऊ आपण

इन्फायनाईट कॉमन पॉइंट्स असतील याचा अर्थ इन्फायनाईट सोल्युशन असतील मग आता इथं एक लक्षात घेऊ की जर लाईन कॉन्सिडंट असतील एकच असतील दोन लाईन तर इन्फायनाईटली मेनी सोल्युशन ओके हे पहिलं डिस्कशन वॉट आर द रिलेशन बिटवीन द कोइफिशंट ऑफ एक्स कोइफिशियंट ऑफ वाय अँड कॉन्स्टंट टर्म इन बोथ द इक्वेशन

मधील रेशियो ऑफ कोइपिशियंट ऑफ वाय हा टू आणि सिक्स यांचा रेशियो नाव टू बाय सिक्स दॅट इज वन बाय थ्री रेशियो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स आता इथं कॉन्स्टंट टर्म किती आहे फोर आणि ट्वेल्व यांचा रेशिओ दॅट इज वन बाय थ्री काय दिसतं तुम्हाला आता हे जे कॉन्स्टंट आहे हे जनरल फॉर्मेट जर मध्ये जर असते तर इकडे मायनस फोर झाले असते इकडे मायनस ट्वेल्व झाले असते पुन्हा रेशो वन बाय थ्री चाला असता म्हणजे जनरल फॉर्मेट घेतलं काय स्टँडर्ड फॉर्म घेतलं काय सारखं राहील त्याचा म्हणजे कॉन्स्टंटचा जो कोइफिशियंट आहे रेशो तो सारखा आता या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये बघा वन बाय थ्री वन बाय थ्री वन बाय थ्री ऑल द थ्री रेशोज आर आयडेंटीफाय

आणि आणिचं सोल्युशन काय असू शकतं हेच त्याचं अपेक्षित उत्तर राहील आणि तुम्ही आताच बघितलं की सच टाईप ऑफ लाइन्स हॅव इन्फायनाइटली मेनी सोल्युशन आता दोन्ही ऍस्पेक्ट न आपण विचार करू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन काय आहे दोन लाईनच लाएंसा? तर लाइन्स आर कॉन्सिडेंट म्हणजे ओनली वन लाईन बरोबर दुसरी लाईन तीच आणि अल्जेब्रिक इंटरप्रिटेशन काय आहे इन्फानाइटली मेनी सोल्युशन बरोबर म्हणजे हे लक्षात ठेवा लाईन्स आर कॉन्सिडे दे हॅव इन्फानाइटली मेनी सोल्युशन रिमेंबर दिस पॉइंट नाव लेटस्ट कन्सिडर अनादर एक्झाम्पल आता या डिस्कशनमध्ये पुढे जाऊ आपण पुन्हा दोन लाईन्स दिलेल्या आहेत ऑन द सेम कोऑर्डिनेट प्लॅन ऑब्झर्व इट आता हे काढा

आणि नंतर मग त्यांचे रेशो काढू एक्स कैपेशनचे वायचे कैपेशंटचे रेशो घेऊ आणि तिन्ही रेशो काढून मग त्याच्यावरून आपल्याला इन्फरन्स काढायचा आहे म्हणजे मागच्यासारखं सोल्युशन आता इथं तर काही टेबल दिला नाही तर टेबल तयार करावं लागेल आपल्याला आता हे इक्वेशन राईट डाऊन इन टर्म्स ऑफ एक्स आता एक्सच्या स्वरूपात लिहिलं त्याच्यामुळं वायच्या व्हॅल्यूज ॲझ्युम करू आपण Any extra value curve. So, here for y is equal to minus 1, we get uh, x is equal to 2 into bracket minus 1 plus 4. Now, 2 into minus 1 minus 2 plus 4, that is 2. For y is equal to 0, substitute the value, simplify 2 into 0, 0, 0 plus 4, 4. Now, y is equal to 1, 2 into 1, that is 2 plus 4, that is 6.

Uh, two, comma minus one. Anantar, second four, comma zero on the x-axis. This is the point uh, four, comma zero, not minus four. Make a correction here. Six, comma one. So this is six, comma one. And lastly, eight, comma two. So eight, comma two. Now pass the line. याच्यातून एक लाईन काढू आपण आणि त्याला नाव सुद्धा देऊ आता सेकंड इक्वेशन घेऊ त्याच्यासाठी चार पॉईंट तयार करू आपण पहिले आता आता हे लिहिलं एक्स इज इक्वल टू टू वाय प्लस सिक्स कारण याचा कोविंट वन आहे आता एझ्युम वायच्या करायच्या एक्सच्या काढायच्या तर इथं वायची फर्स्ट व्हॅल्यू घेतली मायनस वन पोटियर सबस्टिट्यूट सिम्प्लिफाय

राईट द व्हॅल्यू अँड डेन टेबलेट आता हे सर्व एका टेबल मध्ये लिहू हे इक्वेशन टेबलच्या वर लिहिलं वायच्या ॲझ्युम केलेल्या व्हॅल्यूज एक्सच्या फाईंड आउट केलेल्या व्हॅल्यूज आता ऑर्डर पेअर फोर कॉमा मायनस वन नाव फोर कॉमा मायनस वन हिअर हियर दिस इज द पॉइंट नाव सिक्स कॉमा झिरो ऑन

बघा इथं दे आर नॉट इंटरसेक्टिंग आणि आपल्याला चक्क दिसत आहे ते इंटरसेक्टिंग होऊच शकणार नाही आहे म्हणजे त्या पॅरलल आहे ओके म्हणजे या एक्झाम्पलमध्ये ग्राफ कसे आले पॅरेल लाईन्स मग आता इथं सोल्युशन विषयी डिस्कस करू आपण लेट अस कम्पेअर सोल्युशन काढायच्या आधी आपण त्यांचे कोइफिशियंट जे आहेत एक्स एक्सचे वायचे आणि कॉन्स्टंट हे आपण त्याचे रेशो घेऊ रेशो ऑफ कोविशंट ऑफ एक्स आता इथं वन आहे हा टू आहे सो वन बाय टू द रेशो ऑफ कोशंट ऑफ वाय मायनस टू मायनस फोर सो दॅट गिव्ह वन बाय टू अँड द रेशियो ऑफ कॉन्स्टंट टर्म्स दॅट इज अ फोर बाय फोर टुवेज आर टुवेल सो वन बाय थ्री नॉ ऑब्झर्व इयर फर्स्ट अँड सेकंड रेशो इज सेम दॅट इज नॉट इक्वल टू थर्ड रेशो पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय होते तिन्ही रेशो आयडेंटिकल होते आता याच्यामध्ये फर्स्ट टू रेशो म्हणजे रेशो ऑफ ऑफ एक्स रेशो ऑफ ऑफ वाय हे दोनच सारखे आहेत सो रिमेंबर ए आता काय आठवायचं वॉट इज द ग्राफ ग्राफ इज अ पॅरल लाईन अतः इधर रेशियो ऑफ कोट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशियो ऑफ कोट ऑफ वाय नॉट इक्वल टू रेशो ऑफ कांस्टेंट टर्म्स रिमेम्बर दिस द टू लाइंस विल नॉट इंटरसेक्ट हर्थ दे आर पैरेलल पैरल हा दो पैरेलल है सिंस दिस लाइट डू नॉट इंटरसेक्ट एट ऑल दिस आल्सो मीन्स दैट द इक्वेशन है नो कॉमन सोल्यूशन कारण त्या इंटरसेक्टर्स नाही होणार तर कॉमन पॉईंटच नाही राहणार कॉमन पॉईंट नाही राहणार तर कॉमन सोल्युशन नाही राहणार ओके okay. त्याच्यामुळं इथं आपण इन्फरन्स लिहू आपण ग्राफिकली व्हॉट इज द मिनिंग द लाईन्स आर पॅराल किंवा जेव्हा रेशो ऑफ कोशंट ऑफ एक्स इज इक्वल टू रेशो ऑफ कोशन ऑफ वाय ते पॅरेल असतात आणि अल्जेब्रिक इंटरप्रिटेशन काय होईल नो सोल्युशन पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात नो सोल्युशन कंडिशन लक्षात घ्या आता एक करू आपण हे पुस्तकात थोडस आपलं लक्षात घ्यायसाठी आपण त्याला जनरलाइज केलं इफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन इज इक्वल टू झिरो जनरल इक्वेशन ऑफ लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल हे त्याचं दुसरं इक्वेशन ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू इज इक्वल टू झिरो असे जर दोन लाईन्स असतील आणि आर इंटरसेक्टिंग आता इंटरसेक्टिंग म्हणजे आपण याच्या आधी जे काही सोडवले सायमल्टेनियस इक्वेशन ते इंटरसेक्टिंगच होते आणि प्रत्येक एक्झाम्पलमध्ये बघा की त्यांचे जे एक्सचे कैपिशंटचे रेशो आहे दॅट इज नॉट इक्वल टू द रेशो ऑफ कोविंट ऑफ वाय हे कधीही सारखे नसतात त्याच्यामुळं त्यांना एकच सोल्युशन असतं हे लक्षात घ्या म्हणजे इंटरसेक्टिंग असले तर वन सोल्युशन कोन्सिडंट म्हणजे दोन्ही लाईन एकच आहे आणि ते कंडिशन कोणती राहते सगळे रेशिओ सारखे राहतात ओके आणि या केसमध्ये इन्फानाटली मिनी सोल्युशन ओके अँड थर्ड इज लाईन्स आर पॅरलन म्हणजे इंटरसेक्ट होत नाही त्याच्यामुळं कॉमन पॉइंट नाही त्याच्यामुळं नो सोल्युशन आणि हे लक्षात कसं ठेवायचं फर्स्ट टू रेशोज आर सेम बट कॉन्स्टंट इज नॉट इक्वल टू फर्स्ट टू रेशो तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्याच्यावरून तुमचाला तुम्हाला बोर्ड एक्झाम मध्ये एम सी क्यू म्हणा किंवा वन मार्क क्वेश्चन आणि मग काय होतं की हा जो भाग आहे हा कोअर भाग आहे आणि जे इंटेलिजंट पोरं आहेत ते मात्र हे सोडत नाहीत आणि त्यांना हा जो वन मार्क आहे हा फार महत्वाचा त्याच्यासाठी राहतो आता हे समराईज करू आपण हे जे रेशो आहेत फर्स्ट रेशो इज नॉट इक्वल टू सेकंड रेशो आता रेशो कशाचा ते माहीत आहे रेशो ऑफ क्वेपेशन ऑफ एक्स नॉट इक्वल टू रेशो ऑफ क्वेपंट ऑफ वाय याचा अर्थ लाईन्स आर इंटरसेक्टिंग म्हणजे वन एक्झॅक्टली वन सोल्युशन एकच सोल्युशन राहील आणि याचा अर्थ ए वन बाय ए टू नॉट इक्वल टू बी वन बाय बी टू हे लक्षात ठेवा पुस्तकामध्ये हे रेशो असल्यामुळं मी ते घेतलं ऍक्च्युअली ए वन ए टू नॉट इक्वल टू बी वन बी टू हे लक्षात घ्या दोन्ही सारखं लक्षात ठेवा आता तिन्ही रेशो सारखे आहेत तर तुम्हाला माहित आहे लाईन्स आर कॉन्सिडंट आणि इन्फानेटली मेनी सोल्युशन कारण अनेक हे सारखे आहेत कॉमन आहेत दोन्ही लाईन एकच तिसरा uh, आहे रेशो ऑफ एक्स इज इक्वल टू रेशिओ ऑफ कोइफिशियन ऑफ आहे म्हणजे ए वन बाय टू इज इक्वल टू बी वन बाय बी टू नॉट इक्वल टू सी वन बाय सी uh, टू अशा वेळी लाईन्स आर पॅरेल असतात आणि पॅरेल असल्यामुळं सोल्युशन नसते नो सोल्युशन सो रिमेंबर दिस समारी एक आय सी टी टूल आहे तुमच्या याच्यात लिंक दिलेली आहे Use GeoGebra software draw x axis y axis draw graph of simultaneous equation x plus two y is equal to four and three x plus six y is equal to twelve. That's geogebra software waprun apla solution aplal pagaza. याच्यासाठी तुम्ही जेब्रा जीव हे फ्री सॉफ्टवेअर आहे तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये इन्स्टॉल करा आणि त्याच्या अल्जेब्रिक भागामध्ये हे दोन इक्वेशन टाकायची तुम्हाला तात्काळ दोन इक्वेशन चे लाइन्स तुम्हाला, तुम्हाला मिळतील आणि त्याचा जर तुम्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन घेतला तर त्याचं सोल्युशनही तुम्हाला अजेब्रिक पार्टमध्ये ग्राफिकल पार्टमध्ये तुम्हाला लाईन्स दिसतील आणि अजेब्रिक पार्टमध्ये सोल्युशन तुम्हाला दिसेल तर हा आनंद तुम्ही अवश्य घ्या ओके आणि पुढच्या भागामध्ये आपण डिटर्मिनंट जो पार्ट आपला टेन राहील आता हा टेनसाठी नवीन भाग राहील तेव्हा आपण तो पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू तोपर्यंत आपण थांबूया